नावड्याचे लक्ष्मण शेठ पाटील हे पनवेल तालुक्यातील बडेप्रस्त आणि भाजपचे ज्येष्ठ नेते होते. प्रेमळ, मनमिळाऊ, मितभाषी आणि हसतमुख स्वभावाचे लक्ष्मण शेठ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तत्पूर्वी त्यांची पत्नी जनाबाई यांचे तर त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र अविनाश यांचेही निधन झाले होते. त्यांचा तृतीय स्मृती दिन शुक्रवारी होता. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केळी, भूपेंद्र पाटील यांनी नावडे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.